इथे निघ ना काय यार गाइस, ह्या शेरवानी वरला मला काहीतरी आठवलं ते तुम्हाला सांगतो. त्यांना साखरपुडा होता माझा आणि एसके होती रांजणगावला. तर आमचा साखरपुडा होता ना तर एसकेच्या गावाला होता. तर इकडनं खूप लांब आहे 200 किलोमीटर. तर आम्ही इथं मस्त दोनचा साखरपुडा होता. आम्ही निघलो सकाळी 11 वाजता निघलो इकडे. गाईज बघा मेकअप करताना इला मी फक्त निघ निघ बोललो तर बिचारीला राग आला आणि भडकली आणि दोघा चेहरा काळा काळा केला. नको लावू तरी तू भारीच दिसेल. तशी खोच झाली ना अशी बायकोची तारीफ करत जावा पोरांनो. बायकोला खुश होते फक्त बायकोला दोनच शब्द बोलायचे गोड. बाबू यार काय क्यूट दिसते यार तू. बघा बघा कशी हसली बघितलं. हो चला असं वाटतंय Mr. Sandy and Mrs. Coleman. Push my shit over the edge. I'ma keep burning and turning the profit. You know I can't stop it until I am dead. Gonna be unstoppable and profitable. Cause I got a constant flow of knowledge, yo. If you got a problem, bro, take a mark and throw. Coming to the top, I go, yeah, promise, bro. Bro, bro, pulled up to the club. And the city show me love. She gon' fit me like a glove. Sipping whiskey, feeling buzzed. All right, rest in peace. All right, peace. तर काही जण आपण चाललेलं आहे ते म्हणजे चिकन आणायला. चिकन मटन मच्छी आणि आज स्पेशल डे आहे संडे स्पेशल ब्लॉग आहे हा खास. तर आज आहे ते म्हणजे संडे स्पेशल ब्लॉग आहे आणि लग्नाला पण जायचं लगेच 2 वाजता. तर फटाफट जेवण करून घेऊया आणि ताईला जेवण करण्यासाठी आज घरी ताईला बोलवलेलं आहे. कोमलच्या हातचं जेवण जेवायचं आहे ताईला. ताई येणार आहे ते आज स्पेशल आहे तर आपण लग्नामध्ये पण जाऊ फुल एन्जॉय करू. त्यांच्या चुलत दादाचं लग्न आहे तर आपलं तिकडे जाणार आहे. इथे जवळ आहे म्हणजे आदरवाडीलाच आहे पण मजा येईल खूप. तर चला मग आता आपली बाईक बी काहीच नाही आपण घरी चाललो. ही बाईक तर आमची बंद पडली आहे खराब झाली आहे. तर हिला तर रिपेरिंगला टाकायची आणि दुसरी गाडी पण ॲक्सिडेंट झालं आहे ॲक्टिवा तर ती पण रिपेरिंगला गेली आहे. आणि मोठी गाडी दादाने नेली ती पण गाडी नाही काहीच नाही. तर आपण आता दुसऱ्याची गाडी घेऊन चाललेलो आहे ते म्हणजे आपण हे जी रोहनची गाडी घेतली ॲक्टिवा ही आहे इलेक्ट्रिक. चालत आहे का? नाही रॉकेट आहे. रॉकेट आहे का? चालू आहे का? मला गाडी घेऊन देणार आहे ना तुम्ही आता. चालू आहे जाते पुढे सोडले काय काय खतरनाक गाडी आहे रे पहिली गाडी कॅन्सल एस सी वाटत 4-5 जण उडू नये इथे किडे बघ असे पुढे पाणी बिंद कालपासून. आलो किराणा दुकानामध्ये नाही आपण घेऊया मस्त बिर्याणी राईस आणि अजून काय काय पाहिजे. लाल कलर द्या बिर्याणी मसाला काल राईस बघा आपण बिर्याणी मसाला घेतलेला आहे. बिर्याणी मसाला घेतला आहे परत बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे शेजवान चटणी हे माझं आहे. बिर्याणी खूप भारी स्पेशल बिर्याणी बनवा घरी पण फॅमिली खुश झाली पाहिजे. तर मग आता आपली भूक लागली आहे चिकन खवायचं. सकाळी फक्त बिर्याणीच बनवायची आणि मग लग्नाला जायचं. 2 वाजता लग्न आहे लेट होईल ना तापलेला. आणि मग आल्यानं ताईला संध्याकाळी बोलले मग आल्यानं लॉलीपॉप वगैरे. तर गाईज मी तुम्हाला बिर्याणीची रेसिपी नाही दाखवू शकलो नंतर आल्यावर मग दाखवू कारण का खूप पाहुणे आले ते लग्न इकडे जवळचे सर्व पाहुणे आमच्या घरी आलेले. तर आता आपण मग लग्नाला जायचं तर मी रेडी झालो आणि इसके आता रेडी होते तर आता आपण मस्त रेडी झालेलो आहे. कसं दिसतोय मी नक्की सांगा. साखरपुड्यामधली शेरवानी ही माझी. मग आपण आता आहेच लग्न घरी जवळचं तर घालून घेऊ कारण याच्यापुढे माझी बॉडी वाढली तर ना होणार कारण बघा आता हात स्ट्रेट ना होते. पण हाईक तर करूया एन्जॉय जरा दिखाएंगे हटके वटके झटके पट पडताला मग फटाफट आवरूया आणि निघूया लगेच. टाईम झाला 2 वाजता लग्न आहे. लग्न झालं ना गेलं ना काहीच फायदा नाही कारण लग्न झाल्या लगेच की सर्व उठून पोहून जातात. ह्या शेरवानीवर मला काहीतरी आठवलं ते तुम्हाला सांगतो. त्यांना साखरपुडा होता माझा आणि एसके होती रांजणगावला. तर आमचा साखरपुडा होता ना तर एसकेच्या गावाला होता. तर इकडनं खूप लांब आहे 200 किलोमीटर. तर आम्ही इथं मस्त 2चा साखरपुडा होता. आम्ही निघलो सकाळी
11 वाजता निघलो इकडनं, तर अंदाज होता 3 वाजेपर्यंत पोहोचेल बरोबर, 2 वाजेपर्यंत पोहोचेल बरोबर अंदाज होता. पण काय झालं का मी बरोबर निघलेलो आणि पनवेलपर्यंत गेलो आणि तिकडे गेल्यावरना सर्व आठवलं का साडी जी राहिली घरी, जी लग्न साखरपुडा देतो आपण लग्नाला घालण्यासाठी ती साडी राहिलेली. नाही सॉरी, साखरपुड्यातच घालायची असते साडी, तर ती राहिलेली आहे ना इतके. हां मग आम्ही तिकडनं इथे इथे आलो, परत कुठे आलो, घरी आलो. आणि बाईकवर आलो. हां मी बाईकवर आलतो, तर मी पटकन पटकन माझ्या मित्राने मला तिकडे बाईक दिली शिलपाट्यावर, तिकडनं मी पटकन घरी आलो, इकडे बाईक घेतली आणि इकडनं साडी घेऊन लगेच पटकन फास्टमध्ये परत गाडीत बसलो पनवेलला. आणि पनवेलवरून साखरपुड्याला गेलो, तर साखरपुडा आता 2 सहा आणि 2 झाले किती 4, तर यांची गावातले सर्व लोक आमच्या पिसायलेले खूप टाइम झालता. म्हणजे कोरोना होता काही, कोविड होता, कोणी कोणी बघत नव्हतं. आम्ही जर सगळे होऊन बसलेले लग्नाचा टायमिंग होऊन, म्हणजे 2 टायमिंग होता, 4:30 आले, 5 आणि फोटो बी टाके काढायचा आमचा मुळात झाला. आणि पण मजा पण आली, साखरपुडा झाला आणि मला जरा भूक लागलेली, तर मला जसं फोटो काढ फोटो काढ फोटो काढ आलो, तर मी चिडलेलो खूप. आणि झाला आमचा साखरपुडा फायनली याच शेरवानीवर, आणि खूप भारी झालं. ते फोटो तुम्हाला दाखवतो, ते या ब्लॉगमध्ये नक्की बघा. चला मग आपण जाऊया लग्नाला, टाइम झालाय खूप, तर आता निघूया लग्नासाठी. मला कसा वाटतो तिचा मेकअप सांगा, जर तुम्हाला पण मेकअप शिकायचा असेल तर सांगा कमेंट बॉक्स मध्ये, का दीदी तू मेकअप कसा करते तर आम्हाला दाखव. आता मी लावणार आहे आयलॅशेस, खूप दिवसांनी लावा नकली दोहे लावतात पोरी लोक, कोमल लावते तर नकली दोहे, चारचे दोहे छोटे ना म्हणून मोठे कराठी बघा. डोहे ना लावा द्या का, डोहेच आहे आमच्यासाठी, कॅमेरा लांब ठेवण्याचा फाईट खाते बघू. आता तर एकदम जवळ आहे, फाईट देऊनच दाखव बघा. इसके याचे नकली दोहे, उशीर झाले लग्नामध्ये काय ना काय लांबच बसले नकली दोहे, चिपटकणार आहे तुमच्या नावाचे देवा, चिपकूच नको. आय लेन्स ना ना जितावली होती का मी जीप चावली हात चालती जोरामध्ये, रत्ता आला माझ्या जीवित ना, चिपकतात का हो, लय भारी वाटतात का बघा गाईस, तेव्हा नकली दोहा आणि असली दोहा, नकली दोहा आणि तो असली दोहा. तू बस आवडा जवळ घेतला ना शपथ फाईट मारली तुला. खरच झोप आली बघा, एकदम थकून गेलो, आता झोपेलच नाही असं वाटत. तर झालं का फायनल, निघणार इसके यार प्लीज ना यार, बाय बाय इसके निघणार काय यार, ट्रोल बिचारीला राग आला आणि भडकली आणि दोघा चेहरा काळा केला. 2 मिनिटं थांबावली, लागेपर्यंत तुमची कटकट लागली. यस यस खुश झाले, घातले कपडे डुंगाळवर चड्डी घातली निघले. मी उघडे पण जाऊ शकतो, काहीच तर कोवळ खूप दिवस आले तर भडकलेली आहे माझ्यावर आणि मला लय आजारा येतोय. नाही का बच्चा तुला सोडून राहू शकत नाही मग तुझ्या, नाही का मला तूच आवडते आणि तूच आणि तूच माझी प्यार आणि तूच माझी जान आणि लास्टपर्यंत आहे मी तुझ्या सोबतच मेरी प्यारी. मराठा भाषेत केस डॉक्टर त्यांना दिसतात, एक नंबर मॉडेल वाटते. तुला माझ्या फिल्म सिटी मध्ये काम देईल, माझ्या फिल्म मध्ये तुला काम देईल, पिक्चर मध्ये हिरोईन करेल माझ्या पिक्चर मध्ये तुला. लावू का नको लावू, तरी तू भारीच दिसेल. अशी खोश झाली ना, अशी बायकोची तारीफ करत जावा पोरांनो, बायकोला खुश होते. फक्त बायकोला दोनच शब्द बोलायचे, गोड बाबू यार काय क्यूट दिसते यार तू, बघा बघा कशी हसली बघितला आपला, आपल्याला माहिती ना कसं म्हणजे खुश करायचा बायकोला, फक्त दोनच शब्द ऐकायचे असतात तिला आपल्या
नवऱ्यांकडनं का मामा तू खूप क्यूट दिसतो आणि मस्त दिसतो. म्हणजे अगं बाबू तू हायस एवढी सुंदर का? मी ना नीट विचारते, नीट सांगा फालतू घरी करून. तुला कोणती पण टिकली मारी वाटेल खरंच नाही. तू हायस एवढी सुंदर काय पण लाव, लाल लाव काय लाव तरी टिकली भारीच वाटेल. मी लग किती खुश केला तिला आपण असं इमोशनल करण्यासाठी ना बाईकडे फक्त दोनच शब्द बोलायचे. वा वा ओके बघितला असं करत जायचं. तुम्ही पण मेकअप करताना फक्त बोलायचं किती क्यूट दिसतं. जेवण करत असताना बाईक बोलायचं वा का जेवण केलं. बस ती जिंकली, तिला गिफ्ट घ्यायची पण गरज नाही. खरंय का नाही बच्चा? खरंय माझं नेकलेस दाखल. चल मी तुला तुझ्यासाठी गिफ्ट आणलं गे. काय दिसते यार हॉट. तुम्ही ना शपथ काय कॅमेरा ऑन केला ना अशा शिया हलतात ना मला. जसा कॅमेरा ऑन केला कलर गेलो. काय दिसतोय रे हॉट, काय भारी दिसते यार तू आज. फोन करा का लग्न झालं असं वाटतं का? आपलंच लग्न आहे. आपण दोघं एवढं नटून फटून चाललोय. खतरनाक दिसते आज बाईक. फेल ऐका ना केस बघा एक मिनिट. दुनिया फेल आहे. कशी पटवली ना सँडेली बायको. ए शटा बघा मी वापरा खूप झालं. ऐका ना अबू केस बघा ना बिने दोनवेचे केस विंचारते भारी वाटत ते. अगं तू काय पण करणं तुला भारीच वाटतो. बघितलं का गाईस किती खतरनाक दिसते. दादा इथं मेकअप रेडी. चला मग निघूया पटकन. तर गाईस फायनली रेडी झालेलं आहे, निघलेलो आहे. बघा कसा दिसतो तुमचा भाऊ. आणि बघा तुमची वहिनी कशी रेडी झालेली आहे. तुमची वहिनी आणि माझी वाईफ. आपण निघूया मस्त आता पुढे जाऊया. ओगेस के ओ हो खतरनाक दिसते. मला घे, मला दाखव जरा भावाला तुमच्या. नऊवर देव चला. कसं वाटतंय? समजतात. ए काय सायनिंग आहे इकडे? मला म्हणजे ब्लॉग स्टार्ट करा आणि एवढं काय तुमच्या तुमचा भाऊ लग्नाला चाललेला आहे. चिकन बॉईल करून खाल्लं. बघितलं माझी केअर करायला फक्त मीच आहे घरामध्ये. हो का? मी तुला बोललो खाता बोलते येतो. नखरे किती माहिती का? असं असं केलं आणि मला पण उठवलं बोलते इकडे उठ आणि तिकडे जाऊन बस. काय करू शकते? आपलं चिकन खायचं होतं. प्रोटीन पिले चिकन घेतलं. दूध पण पिला मी. तो तुम्ही सांगा मी किती चार वाटलं पिलं. गाई तुम्ही सांगा थोडी घाई माझ्या दोन वाजले. हैरान केलं ना असं वाटलं मग आमचा मेकअप. आणि आता तुम्हाला माहिती का आपले ब्लॉग सर्व संपलेले आहे. आता आपले ब्लॉग येणार आहे ते म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते ब्लॉग. तर लवकर सबस्क्राईबर करा. फक्त 500 सबस्क्राईबर बाकी आहे. काय बघता ते तुम्ही पटकन पटकन सबस्क्राईबर करा गाईस. 500 सबस्क्राईबर बाकी आहे. तुम्हाला जे ब्लॉग पाहिजे तेच ब्लॉग येणार आहे आता याच्या पुढे. आणि आता तुम्ही खरंच खूप मस्त आम्हाला सपोर्ट करा. 30,000 सबस्क्राईबर म्हणजे आमच्यासाठी, 30,000 सबस्क्राईबर म्हणजे आमच्या दोघांसाठी म्हणजे ते 3 लाख आहे. 3 लाखापेक्षा पण जास्त. तुमचं जसं प्रेम आहे तसंच करत जावा भाऊ आणि तुमच्या वहिनीवर. तर कसं वाटलं आमचे ब्लॉग बघून? तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही चुकत असेल ना तरी सांगा बिंदास. घाबरू नका, आम्ही तसं सुधरू. सगळे सोयरे मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात. सर्वप्रथम मी दोन्ही परिवाराचा घटक या नात्याने सर्व असं का नवी मुंबई वरून भाऊ पण आलेला आहे. आता
घरी आलेलो आहे मस्त लग्नावरनं. मोबाईल स्विच ऑफ झालता तर आता झोपून जाऊया थोड्या वेळ. उठल्यावर तुम्हाला नाही आता मस्त मग अशी उठलो फ्रेश झालो आता डाईट खाल्ली आणि आता चाललो जिमला. संडे पण काल नव्हतो गेलो म्हणून आज जिमला जाऊन मिक्स मारणार आहे. जिममध्ये तुम्हाला भेटू आता डायरेक्ट. चला मग आता जिममध्ये जाऊया. आणि जिममध्ये वर्कआउट स्टार्ट केलेलं आहे. असं वाटलं मी आता जिम वरून आलं गाईस तर हिने मस्त लॉलीपॉप वॉलीपॉप केलं त्या जेवायला. आता मी डाईट खाल्ली मी थोड्या वेळी खाऊन सांगेल ते. तर गाईस आता ताई आली आमच्याकडे आणि बघा नक्ष आलाय मांदेली फ्राय खायला. तर कसे वाटते नक्ष तुला? खरं का कसे टेस्ट? तर बिचारा खूप महिन्यांनी खातोय ना रे. आता रोज येशील ना आमच्याकडे? आणि तिकडे बघा मनू बसलाय. मनू हाय कर. तर मी ब्लॉग काढायचंच विसरून गेली. ताई आली आमची मगाशी आणि आता मी थोड्याने येतील ना तेव्हा ब्लॉग काढतील. आता आम्ही खाऊन घेतो मांदेली. ताई खातील. मी बघू शकतो लॉलीपॉप केले. सॉरी गाईस तुम्हाला रेसिपी नाही दाखवू शकली कारण ताई आलेली तो गडबडीमध्ये विसरून गेली. आणि इकडे लॉलीपॉप घेतले फ्राय करायला आणि इकडे मांदेली फ्राय पण करते मी. आणि सकाळी तर बिर्याणी बनवून ती पण गरम करते. तर गाईस आत्ताच मला ताईने सांगितलं काही ना 3-5 वर्षापर्यंत बोलत नव्हते. आणि मग ताई ज्यांना ना पेरू आणायचे खायला उष्टा तेव्हा बोलायला लागले. आणि आता ब्लॉग करू शकतात. पोपटाचं पेरू मग तुम्हाला कसं समजायचं पोपटने खाऊन गेले? लक्ष ठेवा लागायचं. आपण ते आपल्या घरात दोन पोपट. तर गाईस नशीब ताईनी पेरू आणले नाहीतर आता ब्लॉग बनवून असते शकले. ना रे मनू. मनू बोल. मामा नाही बोलत. मनूला द्यायला लागेल. मनू मामा बोल. बोल ना मामा. आणि मी कोण आहे? मामी बोल. मामी आणले का? जो पाहिजे मी कोण आहे? आणि हा कोण आहे हा मागे बसलेला बाजूला? ताईला सोडायला तर मस्त जेवण केला. जेवण झालं मस्त ताई साठी आपण लॉलीपॉप काय काय बनवलं बिर्याणी. जेवली का पोट भरत? जेवलं का ताई पोट भरत? मग आता जाऊया ताईला सोडू घरी मस्त. रात्री जेवले दहा आणि आपण जाऊया घरी. ये मनो बाय कर. बाय कर. गुड नाईट. प्लॅन किस दे अशी अशी पाणी दे ओ. तर गाईज मी आता बेडरूममध्ये आलेलो आहे आणि एसकी झोपलेली आहे कारण का ब्लॉग नीट नाही शूट करू शकलो. कारण का लग्नामध्ये काय झालं माहिती का? एसकीला छोटीशी चक्कर आलेले 2-3 तर आम्ही मोबाईल ठेवला आणि लगेच घरी आलो तेव्हा लग्नाचं पण काय दाखवू नाही शकलो. बरं वाटतं का एसके? अगं रेडू नको ना बच्चा. जेवण काला असते का? पागल झाले का? चक्कर आली बोललो तर तुम्ही सांगता झोपली आणि उठवत का? झोपली तर झोपून जा ना. उठला चक्कर आली तिला. असते काय? आता झोपल्या ना कोण उठवत का? काय झालं तर बरं वाटतं का? तर गाईज कालपास 2-3 झाले खूप डोकं दुखते माझं म्हणून आमचे नीट लॉग नाही होतेच. तर थोडंसं उद्या दवाखान्यात जाऊन येईल आणि परवापासून परळ आमचे डेली व्लॉग घरातले चालू होतील. तर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब करा जर आम्हाला ओळखत नसतील तर. आणि तुम्ही सबस्क्राईब नाही करत ते व्ह्यूज नाही येतं तर डायरेक्ट मी आधारीच पडली टेन्शनमध्ये. एवढे मेहनत करून 20,000 पुढे पण एक व्हिडिओ जात नाही. टेन्शनच आलं खूप. तर गाईज तुम्हाला वाटत असेल लवकर बरी व्हा तर पटापट सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चलो गुड नाईट. मी तर आता ब्लॉग चालू करायला आलतो गाईज. त्यांनी संपूर्ण टाकला मग जाऊन उद्या नवीन ब्लॉग काढू. बाय. लव्ह यू. गुड नाईट.